हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मी सकाळी एक व्हिडिओ टाकला आणि सांगितलं होतं तुम्हाला की महाजन सर आणि महाजन सरांचं पी ए दोघांनी असं सांगितलेलं आहे की सही झालेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच मंत्रालयामधील पटकी सरांसोबत बोललेली ट्रॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि पटकी सर म्हणत की सही केली नाही चर्चा करतील असा शेरा दिलेला आहे तर ती ट्रॉल रेकॉर्डिंग तुमच्या सर्वांकडे आहे पण महाजन सरांचा सरांचे पी ए जे सांगत आहे की सही झाली त्याची कॉल रेकॉर्डिंग तुमच्याकडे नसावी भोवते तर खास ती क्रॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवत आहे आणि मी कधीही खोटी माहिती सांगत नाही मित्रांनो तुम्हालाही चांगलं माहिती आहे तरी मला सकाळपासून कंटिन्यू फोन येत आहे की सर तुम्ही म्हणताय सही झाली तुम्ही व्हिडिओ टाकला आणि पट्टी म्हणतायत की सही झाली नाही आता तुम्हीच ठरवा मी खोटं बोलत आहे का या दो म्हणजे पट्टी आणि महाजन सरांचे पी ए दोघांपैकी कोणतरी खोटं बोलत आहे ते कॉल रेकॉर्डिंग ऐका आता तुम्ही काय म्हणत आहेत ते पी ए ते तुम्ही स्वतः ऐका हॅलो हॅलो सर मंत्री साहेब मंत्रालयात जाणार का आज हो ते एवढं क्लिअर करून गेला झटपे झेटपू फायलचं सर कोणतं झटपी विद्या झटते भरती पाठवली काही करून काल पाठवली का सर हो आर मग आज येणार का सर आज ते जीईडी चार पाच दिवस लागतील हो का आपलं मग ग्रामीण आणखी वेळ लागणार ना ते पण पाठवलं तर या ठिकाणी तुम्ही स्वतः ऐकले की पी ए म्हणताय की सही केलेली आहे आणि मंत्रालयामधील पटकी म्हणताय सही केलेली नाही या दोघांपैकी कोणीतरी एक जण खरं असेल आणि एक जण खोटं असेल कोण खरं बोलत आहे आणि कोण खोट बोलत आहे फक्त त्या दोघांनाच आहे आता पण असं व्हायला नको आहे की मंत्र्यांकडून सांगितले जाते सही केली आणि मंत्रिमंडळामधील जे मंत्रालयामधील अधिकारी आहेत ते म्हणते सही केली नाही तर असं इतकंही म्हणजे काय मिसअंडरस्टँडिंग नसो नको या धोरणांमध्ये यामुळं तर आपली सर्वांची वाट लागत आहे आता यांनी ठरवा या धोरणांपैकी हे कोण ठरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे फक्त मी जो व्हिडिओ बनवला त्याचा जो आधार होता तो म्हणजे गिरीश महाजन सर आणि त्यांचा पी ए यांनीच सांगितलं की सही केलेली आहे त्याच्या आधारेच मग तो व्हिडिओ बनवलेला होता तर या व्हिडिओमध्ये मला एवढीच माहिती द्यायची होती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच